नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत। श्रोते हो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आर्थिक संकटासाठी औदुंबर वृक्षाचे पूजन करायचे आहे। ते कसे करायचे, कोणी करायचे, कोणत्या प्रॉब्लेमसाठी करायचे, म्हणजे कोणत्या आर्थिक संकटांसाठी करायचे आहे, तुम्हाला खूप मनी प्रॉब्लेम असतील, याची संपूर्ण माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिली आहे। श्रोते हो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री दत्तगुरूंचे म्हणजेच औदुंबराच्या वृक्षांचे पूजन झाल्यानंतर आपण औदुंबराच्या वृक्षाला म्हणजेच औदुंबराला आपण काही धनदायी वस्तू किंवा गोष्टी आहेत त्या विशेष अर्पण करायच्या आहेत किंवा वाहायच्या आहेत, तुमच्याकडे कोणती भाषा असेल त्या। तर श्रोते हो, ह्या वस्तू कोणत्या आहेत, त्या वाहिल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तोपर्यंत सर्वांनी बोला औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर श्रोते हो, औदुंबराला पूजेच्या वेळी पुढील वस्तू व्हायच्या आहेत, त्या आर्थिक प्रश्नासाठी जरूर व्हायच्या आहेत। कशासाठी व्हायच्या आहेत, तुम्हाला जे आर्थिक प्रश्न मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत ते त्यासाठी जरूर व्हायच्या आहेत। पहिली आहे नागकेसर। होय श्रोते हो, नागकेसर व्हायचे आहे, तेही औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करा। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाच कवड्या व्हायच्या आहेत। आणि श्रोते हो, मी जी माहिती देत आहे ती तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते त्या वस्तू त्यांची देत आहे। परत कडुलिंबाचा पाला व्हायचा आहे जो की आपल्याला फ्रीमध्ये भेटतो। आता गोमती चक्र पाच व्हायचे आहेत। आता बघा, या पूजा झाल्यानंतर या पाच वस्तू व्हायच्या आहेत आणि दत्तगुरूंना आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे। होय श्रोते हो, आता ह्या झाल्या वस्तू व्हायच्या, आता पुढे काय करायचं, वाचन करायचं, तेही औदुंबराजवळ गुरुचरित्र 18वा अध्याय एकदा नक्की वाचा। बघा, तुम्हाला फळ नक्की मिळेल। आता फळ कोणती मिळतील, 11 पौर्णिमा झाल्यानंतर औदुंबर पूजन व्रत केल्यावर आपल्याला फळे प्राप्त होणार आहे। त्यामध्ये पैशांची आवक वाढेल, पैशांची गळती थांबेल, व्यापारातली चढउतार थांबतील आणि बरकत येईल। आता बघा, हे आर्थिक प्रश्न आहे तुमचे, ते 6 महिन्यात मार्गी लागतील। श्रोते हो, ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावीशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय।